हॅलो माने सर, मी रणजित विद्वांस बोलतोय. रणजित, आता कशाला फोन केलाय रणजित? अहो तुम्ही 8 दिवस सस्पेंड आहात ना, मग छान पैकी झोपा काढा ना घरी. फोन करून वेळ वाया घालवू नका. अहो सर, नाही मी झोपलो होतो कारण. अहो आता कसली कारण देताय विद्वांस? हे बघा, तुम्ही काम चुकार आहात आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळालेली आहे. आणि एक लक्षात ठेवा विद्वांस, एकदा का माणूस बदनाम झाला ना की झाला. सर माझं ऐकून तर घ्या जरासं. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं, मी झोपलो होतो कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. तुम्ही सस्पेंड आहात आणि मी ऑन ड्युटी आहे, कळलं का? काम चुकार. अहो सर, मी नाहीये काम. अहो काम, अरे नाहीये मी काम चुकार आहे. अरे मी हो, आमची खात्री आहे तुम्ही काम चुकार नाही आहात. अरे पण माझी बदनामी चालली आहे. तुमच्या बदनामीचा कलंक आम्ही मिटवणार. हे सगळं ना ह्या चावरे बाबामुळे होत आहे. त्याच्यामुळेच माझं प्रमोशन होण्याऐवजी सस्पेंड झालो मी. काळ्या जिभेचा कुठला. हो बाबा, कुणाच्या बोलण्याने कुणी सस्पेंड नसतं होत. हो आणि मला एक सांगा, तुम्ही झोपला का होता ऑफिस मध्ये? नव्हतो झोपलो मी, एकदम फ्रेश होतो. अचानक झोप लागली मला, म्हणजे एकदम ना कशी गुंगी लागल्यासारखं झालं रे. गुंगी आल्यासारखं? हे बघा बाबा, नीट आठवा, त्या दिवशी काही विशेष घडलं होतं. मोठा पेढा, वा एवढं मस्त मावा ठाकून भरले त्याच्यामध्ये. खा खा पेढे खा. मजा मजा आली. हा खा खा, मावा पेढा आहे. झोपायला लागली. झोप मी झोप झोपलो नाही अब्दुल साहेब, मी काम करतोय माझं. अच्छा अच्छा, म्हणजे हा आपट्याने दिलेला पेढ्याचा प्रताप आहे. म्हणजे त्या पेढ्यात काहीतरी. बाबा आता आपण त्याला विध्वंसांचा प्रताप दाखवूया. आता आपटे गेला. आबोली विध्वंसनी मनावर तर घेतलंय, पण गेलेली सरकारी नोकरी परत मिळवणं हे खायचं काम नाही. पण रणजित विध्वंस मात्र भाग्यवान की त्यांना अशी गुणी आणि हुशार सून मिळाली. बघूया आता अबोली काय करते ते. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर आपटे. सर कशाबद्दल? प्रमोशन साठी मी तुमचं नाव वर रेकमेंड केलं होतं आणि वरून ग्रीन सिग्नल आलाय. 2 दिवसात तुमचं प्रमोशनचं लेटर तुमच्या हातात पडेल मिस्टर आपटे. थँक्यू, तुमचे आभार कसे मानू मला कळत नाहीये. पेढे खिलवून आता आणतो सर. 1 मिनिट. नाही, तुमचे पेढे तुम्ही नंतर आणाच, पण आता मी तुमच्यासाठी पेढे आणले, ते आधी घ्या. घ्या घ्या खा खा. नुसते पेढे देऊन भागायचं नाही. हा नाही, म्हणजे नंतर आम्हाला पार्टी द्या. पार्टी ना सर. घ्या घ्या पेढे घ्या. देऊ हा पार्टी. शेवटी त्या रणजितच्या नाकावर टिचून प्रमोशन मिळवलंच की नाही. मला झोप काय यायला लागली. झोप झोप काय यायला लागली मला. झोप आपटे. आपटे ओ आपटे, उठा आपटे. असं नाही उठणार. कोण आहे रे? पोलीस. मी इन्स्पेक्टर अर्जुन आणि या सब इन्स्पेक्टर रिचा. किती आवाज देतो तुम्हाला? ते जरा झोप लागली होती, कधी लागली काही कळलं नाही. झोप? तुम्ही इकडे झोपा काढायला येता? झोपायचा पगार मिळतो तुम्हाला? नाही ते शट अप. कारण देऊ नका. गुन्हेगाराने कायम कबुली देतानाच आपलं थोबाड उघडावं. गुन्हेगार कोण? तुम्ही गुन्हेगार. मी गुन्हेगार नाही हो, नाही हो. मी फार सज्जन आणि पापभिरू माणूस आहे. हवं तर तुम्ही इथे कुणालाही विचारा. रणजित विध्वंसांना विचारू का?
डॉक्टर रणजित विध्वंस हो आता हॉस्पिटल मध्ये आहेत ते पोस्टातन सस्पेंड झाल्यावर डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये कामाला लागले कामाला नाही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत ते तुम्ही त्यांच्यावर विष प्रयोग केलाय मी नाही हो तुम्ही तपास केल्यावर कळलं की त्यांना जी बाधा झालेली आहे ती तुम्ही दिलेल्या पेढ्यांमुळे झालेली आहे त्यामुळे तुमच्यावरती खुनाचा प्रयत्न म्हणजेच अटेम्प्ट ऑफ मर्डर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हो नाही हो मी तो पेढा त्यांना मारण्यासाठी नव्हता दिला मग कशासाठी दिला होता हो त्यांना फक्त गुंगी येऊन झोप यावी म्हणून दिला होता आणि तसंही माझ्या प्रमोशनच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी केलं मी हे आता कळलं ना हा पेढा खाल्ल्यावर कशी गुंगी येते ते मला आता जी गुंगी आली ती या पेढ्यांमुळे होय मी दिलेल्या या पेढ्यांमुळेच तुम्हाला गुंगी आली होती आपटे आणि हे पेढे मला ह्यानीच द्यायला सांगितले होते पोलिसांनी पोलिसांनी नाही मी राया विध्वंस रणजित विध्वंसांचा मुलगा आणि मी त्यांची सून अबोली तुम्ही तुमचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल करावात म्हणून आम्ही पोलीस बनलो आणि तुम्ही खरं बोलला आपटे तुम्ही इतके स्वार्थी आणि कपटी असाल असं वाटलं नव्हतं तुमच्यामुळे रणजित सारख्या प्रामाणिक माणसाला मी सस्पेंड केलं अँड नाऊ यू आर सस्पेंडेड नाही सर नुसतं सस्पेंड नाही तुम्ही आता आमच्या सोबत येताय आणि रणजितची माफी मागताय समजलं हो सर कुठे आहे तो बाबा अशाच एका कपटी माणसाचा बंदोबस्त करताय जय रणजित बाबा की जय रणजित बाबा अरे माने साहेब तुम्ही अरे रणजित तू बाबा कधी झालास बाबा मला सस्पेंड केलं ना तुम्ही साहेब म्हटलं तर हे प्रोफेशन करून बघूया नाही रे अरे ती माझी चूक होती आणि त्या सगळ्याला हा आपटा जबाबदार होता काय आपटे रणजित मला माफ करा मी तुम्हाला गुंगीवाला पेढा दिला कारण ते प्रमोशन मला हवं होत आणि आता ते प्रमोशन तुला मिळणार आहे काय या अबोली आणि रायामुळे या आपट्याचा खोटेपणा मला कळला आणि आता तो सस्पेंड होणार आहे नको नको साहेब नको नको मी पुन्हा असं नाही करणार हवं तर मी रणजितची पाय धरून माफी मागतो नको 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 आपटे साहेब प्लीज राहू द्या विसरून जाऊ तू माने साहेब प्लीज यांना माफ करा बघ राया अबोली आज तुम्हा दोघांमुळे माझी केलेली इब्रत आणि प्रमोशन दोन्ही परत मिळालं खरंच मला तुमच्या दोघांचा अभिमान वाटतो काय दैव आहे काय दैव आहे पा आज एवढा आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात आला आहे पण तो आनंद मी व्यक्त करू शकत नाही कारण माझे बाबा हे जग सोडून चालले अरे हो बरी आठवण झाली राया हे कार्य झालेलंच आहे बाबांचं कार्य आटपूया चला चला त्यांची संवादाची वेळ झालेली आहे हिला बसू दे रडत चला दोन बाबा आंबट गोड